दम लय होते त्याला बाहेर पडे की ए कळू सांगा की त्या साइडला जरी असतात तिथे ते त्याला वर घेतात असतात त्या साइडवर ना ठीक आहे आला तिकडे येतोय की हाय पोईल का आला पाहिजे लागलेला आहे मारलेला आहे कुठल्या तरी नालायक माणसानं आराम पुराला कळलं पाहिजे की मुख्या प्राणा नाही काय म्हणून काय नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहोचलेलो आहे बघा शिवणी गावामध्ये तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर बघा मित्रांनो की एका विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे आणि तो काढण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर तो साप नागजातीचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण गावामध्ये पोहोचलेलो आहे तर थोड्याच वेळात आपण विहिरीजवळ जाऊ तिथे त्या सापाला बाहेर काढू आणि सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडू तर बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका तर बघा शिवाय आपल्यासोबत आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे कुर्लीकर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहे व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा कारण स्किप केलं तर तुम्हाला काही माहिती मिळणार नाही त्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघूया बर 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 चालते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही काय देऊ द्या तुम्हाला त्या ठिकाणी पण एक बस काय कळू आहे का एवढा आपल्याला कळू भेटेल का कोण आहे वर घेऊ आपण मी असले तुम्हाला पळायची काय गरज आहे बाबा आम्ही आधीच तो आले तुम्हाला राहणार आईच्या बोखात असली असती त्याला काय करायचं लय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही मग बारा घरची बारा असल्यावर काय करायचं दमलय होते त्याला बाहेर पडे की कळू सांगा की कळू का नाही नाही लगेच नाही काय त्याला होणार आपण त्याला बाहेर पडू काय ठीक आहे आला तिकडे येतोय की हाय पोईल का आला पाहिजे येत नाही हो गुळगुळीत पाय पाहिजे नाही तिथपर्यंत आला होता तिथपर्यंत ते काल त्यांनी कोयताच मारून दिला ते सरळ अजून खाली गेला
काही माणसं असते बाहेर निघलं असतं गेलं असतं निघून जाऊ दे असं नाही म्हणे त्याच्या रानातच फिरते म्हणते त्याला लागले का हो गोटा मारला काय मारले पांढरे ते पांढरं दिसते ना ते काय साप आहे नाग आहे नाग साप आहे विषारी मध्ये येतोय पण कसं असतं की प्राण्यांचं स्वतःहून कधी कुठला साप चावत नाही त्याला काय त्याला इजा झाली तर हॅलो बरोबर आहे असा विषय आहे त्यामुळे घाबरून राहणार नाही हो काय आपल्याला भीती वाटते म्हणून आपण ते आजी वगैरे कधी तुमचं काय नाव राहणार कुठं आहे विषय नाव आहे माझं काढतोय त्यावर बाहेर आम्ही त्याला घरी झालं नाही तू आता 5 मिनिटात त्याला बाहेर दाखव लाईट ओपन नाग त्याला तरी नशीब काही रस्ता वगैरे आलेला नाही ना तुला जागलाच नसता खाली जाऊ काय स्टिक आणलं नाही स्टिक तर बघा मित्रांनो स्पेक्टिकल कोबरा आहे आणि त्याला कुणीतरी फळ्याच्या पाठीमागं बघा मारलेला आहे कुठल्या तरी आजोबांनी तर बघा असं करू नका कारण हा मुका जीव आहे लक्षात घ्या त्याला समजत नसते कोण आपला आहे कोण परका आहे लक्षात घ्या त्याला हलती वस्तू जवळ दिसली की तो चावण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो आणि स्वतःचा जीव वाचवायसाठी तो पूर्वचेतावणी देण्यासाठी असा फणा काढत असतो साप कधीही स्वतःहून चावत नसतात लक्षात घ्या उगीच त्यांना मारून त्यांना इजा करून लय मोठीपणा नसतो लक्षात घ्या प्राण्याचं जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं तर बघा मित्रांनो प्राण्यांना मारून इजा करून काय मोठीपणा त्यांना मिळत नसतो लक्षात घ्या प्राण्यांना काय हात नाही पाय नाही मुका जीव आहे देऊ लक्षात घ्या त्यांना इजा करून लय मोठं शौर्य असते असं काही विषय नाही त्यामुळे कुणीही मारू नका प्राण्यांना कारण कुठलाही साप स्वतःहून कधीच चावत नाही लक्षात घ्या त्याला इजा झाल्यावर तुमच्या जर कोण अंगावर आलं तर तुम्ही सुद्धा 2 तडाक लावणार आहे त्याला तसंच ती प्राण्याचं असते स्वतःहून कधी कुठला साप चावत नाही तर आपण त्याला आता बरणीमध्ये पॅक करूया आणि थोडंसं त्याला खर्चटलेलं आहे त्याच्यात काय करता आलं तर आपण बघू आणि त्यानंतर सुरक्षित निसर्गामध्ये सोडून देऊया तर बघा मित्रांनो दादा फोन कोणी केला होता मला धीरज पाटील ना धीरज पाटील धीरज भाऊ पाटील यांचं आपण मनापासून आभार आहे त्यांचं उपकार साहेब आपल्यावर लक्षात घ्या कारण त्यांच्यामुळं हा जीव वाचवायला आपल्याला खूप मदत झालेली आहे बघा कारण कालपासून हा साप पाण्यामध्ये होता आणि त्या काय ना कोणी ते लाकूड कोण टाकलं होतं त्यात हां गुरुभाऊ ना ऊस तोडीवाल्यांनी सुद्धा त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता कारण त्यांनी एक झाडाची ढापी तोडून पाण्यामध्ये टाकलेली होती बघा मित्रांनो त्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहे प्राणी वाचले तरच आपण वाचणार आहे लक्षात घ्या कारण कसं असतं की प्राणी एकमेकावरती अवलंबून असतात लक्षात घ्या जसं की गवताव केळा बसतोय केळ्यावरला बेडू खातंय बेडकाला साप खातोय सापाला गरुड खातंय किंवा पुन्हा पुन्हा त्याचं विघटन मातीत होतंय आणि त्यातनं पुन्हा गवत उगवते म्हणजे ते अन्न साखळी असते लक्षात घ्या आणि अन्न साखळीतला एखादा जर घटक कमी झाला तर त्याचा परिणाम बाकीच्या घटकावर होत असतो उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत येतात आणि त्यांना खाऊन ही आपली मदत करता या फक्त की आपल्याला कळलं पाहिजे की प्राणी आहे त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तर आपण त्याला बघा मित्रांनो की हा नाग जाती साप आहे याला मराठीमध्ये नाग हिंदीमध्ये घेऊन आणि इंग्रजीमध्ये स्पेक्टिकल्ड कोबरा म्हटलं जातं कारण याच्या पाण्याच्या पाठीमागं मोडी लिपीतला 10 झाकडा असतो आणि लक्षात घ्या तर तो शत्रू समजा जवळ कोण वाटलं हलती वस्तू जवळ दिसली तर तो शत्रू समजून आधी फणा दाखवत असतो पूर्व चेतावणी देतो फुसकारून आणि तरी पण नाही माणसानं ऐकलं तर शेवटचा पर्याय म्हणून तो स्वतःच्या रक्षणासाठी चावत असतो
तर बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष असतं, म्हणजे की चेतासंस्थेवरती तो हल्ला करत असतं, त्याच्या विषाचा परिणाम होत असतो लक्षात घ्या. त्यामुळं असा जर साप समजा पाय पडला, कुणाला चावला, तर ताबडतोब दवाखान्यात जायचं. कुठल्याही प्रकारचं देवळात नेणं म्हणा किंवा चटणी खाणं म्हणा असलं काही उद्योग करत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. आणि चावलेल्या पेशंटला अजिबात घाबरून द्यायचं नाही, लक्षात घ्या. तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक करूया, नको बर्नी लहान असला ना, बर्नीत नाही बसायचा होते. त्याला इजा झालेली आहे पहिलीच भरपूर बघा. तर आपण त्याला लागलेला आहे, मारलेला आहे कुठल्या तरी नाला आहे माणसानं, कारण पोराला कळलं पाहिजे की मोठ्या प्राण्यानं काय म्हणत आहे. तर ते ऑलरेडी त्यानं तर त्रास लय सण केला आहे, म्हणजे पवायचं म्हणजे ते कंटिन्यू रातभर केलं, दमलंय हो त्याला त्रास झालाय भरपूर. तर बघा मित्रांनो, आपण याला सुरक्षित पकडलेलं आहे, तर थोड्याच वेळात निसर्गात सोडून देऊ. कारण कसं आहे, थोडीफार जखम आहे त्याला, पण निसर्गात गेल्यानंतर तो स्वतःला मातीमध्ये वगैरे तो थोडंसं हे करून तो स्वतःला मॅनेज करू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही एवढा. जास्त रक्त वगैरे आलं असतं तर मग थोडासा प्रॉब्लेम झाला असता. वरचं फक्त जरा थोडंसं कातडं निघालेलं आहे की ते निसर्गामध्ये राहून मॅनेज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, शिवनी ते धीरजभाऊ पाटील यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. त्यांच्यामुळं एक जीव वाचवायला मदत झालेली आहे. बघा, अशा निसर्गप्रेमींची खरंच गरज आहे समाजाला, लक्षात घ्या. कारण असे जीव वाचल्याशिवाय अशा या प्राण्यांचं रक्षण होणार नाही. तर काही काही लोकांना वाटते प्राण्यांना कोण वाली नाही, पण लक्षात घ्या, जर तसा काही साप दिसला तर कोणी मारू नका. सर्वमित्रांना फोन करून त्यांना वाचवण्यासाठी कसं असतं की चुकून आलेलं असते त्याला फक्त वाट दाखवणं महत्वाचं असतं. तर सर्व ग्रामस्थांचं एकदा शूटिंग घ्या आणि त्याला आपण निसर्गामध्ये सोडले. दमला हो त्यामुळे करायची काय कुणी तर मग त्याला दगड मारलेले झाड होत का नाही पाऊस होत ती कसं झालंय त्याच्या जीवाला ती मारू शकतो रस्त्यानारी मारू शकतो मला
तर बघा मित्रांनो, थोडा जवळपूर्वी आपण शिवनी गावामध्ये एका विहिरीत पडलेल्या नागाला सुरक्षित बाहेर काढलं होतं बघा. आणि या ठिकाणी बघू शकताय निसर्गाच्या सान्निध्यामध्ये, म्हणजे की त्याला आता उन्हाळ्या दिवसामध्ये बघा पाण्याची खूप गरज असते, त्यामुळं पाण्याच्या बाजूला आपण त्याला सोडतोय. ओढा आहे अतिशय सुंदर असा, कुठल्याही प्रकारचे इथे माणसं राहत नाहीत वगैरे. तर अशी जागा बघून आपण या ठिकाणी त्याला सोडतोय सुरक्षितपणे. अक्षय शिंदे आपले सहकारी मित्र त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडतायत. तर तुम्ही बघू शकताय तो आता अगदी सुंदररित्या तो निसर्गामध्ये जाणार आहे, बघू शकताय. तर तो दिसतोय, तर आता सुरक्षितपणे तो निघून जाईल. तो अतिशय सुंदररित्या बाहेर येऊन अगदी आयटीमध्ये तो निसर्गामध्ये गेलेला आहे बघा मित्रांनो. खूप खूप बरं वाटलं बघा आज त्याला निसर्गात सोडलेला बघून, कारण सापांचं अस्तित्व खूपच धोक्यात आलेलं आहे माणसाच्या अतिक्रमणामुळं त्यांचं जगणं खूपच मुश्किल झालेलं आहे. तर बघा निसर्गामधलं जीव असतात त्यांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका. सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. तर आता आपण याला निसर्गात सोडलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे बघा. तर आपण आता जाऊया.